सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। राज्यात महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सरकारला घेरलं असताना आता सासू सुनेला लाडकी बहीण आणि गॅस सिलेंडर या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अजब फॉर्म्युला सांगितल्याचं दिसतंय। लाडकी बहीण आणि गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्यासाठी सासू सुनांनी कागदपत्री वेगवेगळी राहण्याचा अजब सल्ला त्यांनी दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीचा धुरळार राज्यात सध्या पाहायला मिळतोय। राज्यातील जनतेनं अनेक राजकीय भूकंपाचा सामना केला आहे। अशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी जडल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कधी काळी एकत्र असणाऱ्या पक्षातील उमेदवारांचं आता यंदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभं राहणार आहे। अशातच आता राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना तुफान टोलेबाजी केली आहे। राज्याला आग लावल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझवणाऱ्या चिमणीची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका असं म्हणत उत्तम जानकरांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा आशयाचे खास ठराव राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या येणाऱ्या अधिवेशनात पारित केले जाणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे अधिवेशन लवकरच अमृतसर येथे पार पडणार आहे। त्या अधिवेशनात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटू नये असे ठराव घेण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ठरवल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असताना महायुतीचे आमदारांची पळापळवी झाल्याचं दिसून येतंय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे कन्नडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळण्याचे संकेत आहेत। अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये, त्यांना पुन्हा पक्षात घेतलं तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं म्हणत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलंय। त्यानंतर आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून आता जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून 7 ऑगस्टपासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची बहुतांश पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। एकीकडे मराठा आरक्षण प्रश्न तापताना दिसत असून दुसरीकडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचं चित्र आहे। कोणाला कुठल्या मतदारसंघातून तिकीट मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असताना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणाला कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षातून तिकीट मिळणार हे प्रत्येक पक्षाच्या कोअर कमिटीनंतर कळू शकेल असं त्या म्हणाल्या। विधान परिषद निवडणुकीच्या शपथविधीनंतर आमदार पंकजा मुंडे आज पहिल्यांदाच बीडमध्ये आहेत।
राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोधी पक्षाकडून विरोध होत असताना शिवसेना उठावाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सरकारला चॅलेंज केलंय. सरकारला लाडक्या बहिणीची इतकी काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा असं आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला दिलंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शरद पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहे. आता ते आगीत तेल ओतत आहे. नामांतरण होऊन अनेक वर्ष झाली, आता तो मुद्दा कशासाठी काढला? फुले शाहू आंबेडकरवादी यांना उचकण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केला. आरक्षण बचाव रॅली सोमवारी लातूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. उजनी, लामंजना, निलंगणा, निटूर, त्यानंतर लातूर शहरात रॅली दाखल झाली आहे. निलंगणा येथे सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर थेट आरोप केला. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पावसाळ्यानंतर विधानसभा निवडणुकीची पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यानुसार काही मतदारसंघातून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तबही केलं जात आहे. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक अधिक रंजक ठरणार आहे, कारण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट राज्यातील दोन प्रमुख पक्षातील फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. त्यात महायुती विरोधी महाविकास आघाडी असा सामना यंदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुतीमधील कोणते पक्ष किती जागा लढणार आणि महाविकास आघाडीतील कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सर्वच पक्षांकडून आपली बॉर्गेनिंग पॉवर वाढविण्याचं काम सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 100 जागांवर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे संपतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.